मूळचे उत्तर सोलापूरचे असलेले सुनील भालेकर हे कुटुंब पुण्याच्या दापोडी केडगाव परिसरात राहण्यास आले होते. दरम्यान सकाळी सुनील भालेकर हे घरासमोर टॉवेळ वाळत घालायला गेले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भालेकर कुटुंब हे गेल्या 5 वर्षापासून दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यामध्ये राहत होते. या सर्व खोल्या पत्र्याच्या होत्या. दरम्यान त्यांच्या खोलीच्या शेजारीच विजेचा खांब आहे. असं काही 7 च्या सुमारास सुरेंद्र हे आंघोळीला गेले होते. यावेळी ते तारावर टॉवेल टाकत असताना अचानक त्यांना विजेचा तारेचा जोरदार धक्का बसला, त्यामुळे ते ओरडले. दरम्यान त्यांच्या आवाजाने तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी मुलगा प्रसाद याने धाव घेतली, तर त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यांची पत्नी अधिका ही देखील तिथं आली, ती देखील मदतीसाठी धावली. यावेळी तिला देखील विजेचा जोरदार धक्का बसला. चौघांच्या या कुटुंबातील दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर भालेकर यांची लहान मुलगी वैष्णवी ही सकाळी कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर गेली होती, त्यामुळे ती घराबाहेर गेली होती, घरात नसल्याने तिचा जीव वाचला असे परिसरातील नागरिक यांचं म्हणणं आहे. सुरेंद्र भालेकर हे बांधकामाची कामं करत होती, तर त्यांचा मुलगा हा विद्यालयात 12वीमध्ये होता. त्यांची पत्नी ही शेतात मजुरीचं काम करत होती. या घटनेमुळे दापोडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.